दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आलू पराठा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। आलू पराठा करण्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून घेतले। अडीच कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडी कोथिंबीर घेतली बारीक चिरून। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। एक चमचा लाल तिखट घेतलेले, एक चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, एक चमचा तीळ, अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे। बाउल घेतला आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेते। तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा सुद्धा वापरू शकता, पण मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आता ह्या पीठामध्ये आपण बटाटा किसून घ्यायचा आहे। मी ह्या आधी सुद्धा पुरणाचं सारण जसं भरून आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने आलू पराठा कसा करायचा तेही दाखवलेलं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी दुसराही बटाटा किसून घेते। आता आपण ह्यामध्ये मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचंय। ओवा, जिरे, तीळ, कसुरी मेथी, हळद, लाल तिखट आणि चिली फ्लेक्स सुद्धा मी घालून घेणार आहे। आमचूर पावडर घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बटाट्यामध्ये मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचे। पीठ आपल्याला घट्टच भिजवून घ्यायचे, जास्त पातळ नाही भिजवायचं। मी पीठ सगळं व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे, आपल्याला असंच घट्ट भिजवून घ्यायचंय। हे पीठ मी साधारण 10 ते 15 मिनिटं भिजवून देणार आहे, त्यानंतर आपण पराठे लाटून घेऊया। साधारण 15 मिनिटं झालेली आहे, पीठ चांगलं भिजलंय। आता आपण पुन्हा सगळं एकत्र करून घेऊयात। आपल्याला ह्या पीठातला एक उंडा काढून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेऊया, ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। मी थोडी छोटी पोळी लाटून घेतलेली आणि आता आपल्याला त्याला तेल लावायचं आहे आणि पुन्हा घडी घालायची अशी। आणि वरतून मी थोडंसं पीठ लावते आणि आपण हा पराठा लाटून घेऊया। मी ह्या आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। मी पराठा लाटून घेतलेला आहे, ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी तसाच लाटून घेतलाय। हा पराठा भाजून घेऊया। मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालाय, तव्यावर मी पराठा घालते आणि हा पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। पराठा मी पलटून घेते, ज्या पद्धतीने आपण चपाती भाजून घेतो अगदी तसाच आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। आता या साईडला तेल लावून घेऊया। तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरलं तरी चालेल। आता मी पुन्हा पलटून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी तेल लावून घेणार आहे। आता मी पुन्हा पलटून घेते, छान भाजून झालाय खालच्या साईडनी। पराठा भाजून झालेला आहे दोन्ही साईडनी, मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे मी करून घेणार आहे। आपला आलू पराठा तयार करून झालेला आहे, खूप छान झालाय, तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।